शिलानंद बहुमंती चहावाला बन सकता तो मैं क्यों नहीं बनूंगा। या साथी जाती थे तुझ्या लक्षात नहीं आलं, प्राणी मात्रावर प्रेम करा, हिंसा करू नका। बुद्धं शरणं गच्छामि, सम्राटी नोट दे, आजपासून संकल्प घे 132वी जयंती। पैसा जास्त झाला की जुनी मॉडल पत्नी म्हणजे मॉडल समजतात ते लोक, तिचं फेसबुक चांगलं नाही दिसत नवीन फेसबुकच्या मांग लागते। 100 दे, आता संकल्प घे हातात हात दे। हे चिमणी मारणं पाप की पुण्य, तथागत बुद्धाच्या विचारानं। माईक घे दोर, बोल, माईक घे दोर, बोल। हे चिमणीले मारून राहिलं मी खाली उतरून एक पाडकीच मारतो। आता मी तुले धरतो, तुले मारतो। तुझ्या मला काही गुन्हा केला काय? मग त्या चिमणीनं काय बिघडवलं तुम्हाला? काहीच नाही। जस मी तुले थापड मारली तर पुरा गाव कीर्तन बंद करी, माल्यावर 18 शिटी टाकीन, मी आहो ओबीसी, तो आभा पण तुही माय 18 शिटी टाकीन, तुझ्या गावातले कार्यकर्ते मरतील, ते म्हणतील आमच्या पोराले का मारलं। मग त्वाला पोरग चिमणी का मारते हे सांग, त्या चिमणीनं त्वाल्या बापाचं तुझ्या मायचं काय नुकसान केलं सांग। मग याच्या पुढे मारणं हे मारशीन काय? मग हे पाप आहे की पुण्य आहे मारणं? पाप। हे घे 100 जेवढं, आता मारशीन काय डबल? मग याले तोळून टाक महादेख तोळ्याले। बरं बरं राहू दे, तुला लागून दे तोळणं मालूम आहे त्याला, आण मा जोड दे। हे घे रे आजी, हे म्हणतात मला एकदम लाईनवर आहे, ये माय मले सत्कार करू दे तो आला। ये बापा कवापासून येऊन बसली बाय तू, आता तबलाही नाही, बुद्धं शरणं गच्छामि। बाबू भीमा तुझ्या विचाराचे जरी 5 लोक असते, या आई समोर, जय भीम। याच गावचे आहे ना, एक 9 साडी दे, पांढरा कलर नाही साडीचा, इष्टमन कलर आहे, मले सत्कार करून घेऊ दे बाप्पा कवापासून येऊन बसली। जय भीम, जय भीम, जय शिवराय। आता एखाद्या म्हाताऱ्या बाबाचा सत्कार करतो मी, हे हे डोक्यावर दुपट आहे तही नाही आहे, या इकडे तुमचा विड्रॉल खुलला त्याला मी काय करू? मी तर चेहरे पाहून काम करत नाही, कपडे लत्ते पाहून काम नाही करत। बाबू शाल देयक, तुमचं काय आडनाव? धांडे गावकर। वा वा, म्हणजे कोणाचे? आदिवासाचे, बिरसा मुंडा, चांगलाय, आभारी आहो। तुमचाही सत्कार, या गावचे आपले मंडळाचे कार्यकर्ते या ना, तुम्हीच करून टाका यायचा सत्कार। हे खरे पाहुणे आहेत आपले, फोटो काढू द्या, फोटो काढू द्या ना, तिकडे पाहना झाकण ठेवायचं। हा आता जमलं, तुम्ही घ्या। तुम्ही दोघंच होते काय खंडाल्याल ते पत्रिका चिटकून राहील ते? अजून तिसरं कोण आहे? अरे नाव तर अशीन त्याले सिद्धार्थ सरकटे। वा वा वा, काय राजे आपण म्हणतो गाण्याची वही काढलं, मले पाणी बंद झालं की काढत जा। मी धन्यवाद देतो माझ्या या कार्यकर्त्यांना, दुसरी वही दे, कारण आमचं हे वाजलं। तुम्हाला मालूम आहे एका गावात ते दोरीवरून चालणारी पोरगी आली, अशी दोरीवरून चाल येते, मग चोराईले वाटलं हे तर कामाची पोरगी आहे। चोर म्हणे बाई तू आमच्या संग चाल, तू हे काय 5-5 रुपये जमा करतं, 5,000 देतो आम्ही,
फक्त दोरीनं चालत जाय आणि त्या घरात चोरी करायचे. मग तिच्या माईले विचारलं 5,000 घे. तिची माई म्हणे हे ठीक आहे तुमचं, पण आम्हाला ते वाजवल्याशिवाय ते दोरीवर चालू शकत नाही. ते म्हणे हे वाजवल्यावर तर आमची चोरीच होणार नाही. असं सत्यपालचं आहे. रोज बजेगी खंजरी रे बेरी, रोज बजेगी खंजरी. कमी करा याचा. कशी होता कमी करा. खंजरी खंजरी माझा लाईव्ह कार्यक्रम राहते दररोज. रोज बजेगी रोजाना 22,000 लोक राहतात माझे कीर्तन ऐकायला. आता माझा पावसामधला पायदा पाणी आहे. त्याती जाती शाही जाते. आता माझा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात झाला. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे रिटायर्ड प्राचार्य त्यांच्या वाढदिवसानिमित्त युट्यूबवर टाकला मी. कस करतात हे पाणी उसळलं की हे वाजत नाही. तेच तर आहे ना बाबू, मोठं कठीण आहे. म्हणून तर मला म्हणावं वाटतं की बरं पा बरं याले काय म्हणता. शिलानंद भाऊ तुम्ही देवाले कबूल करत ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवाले कबूल करत नाही, पण देव माणसाले कबूल करतात हे. कारण ज्योतिबा फुले आले नसते ते ह्या बाया शाळा शिकल्या नसत्या. म्हणजे देव नाही पण देव माणूस आहे हे तुकाराम महाराजही सांगतात. शिलानंद भाऊ देह देवाचे मंदिर आतातवा परमेश्वर हो. आतातवा वाजवाना कागदाच्या वर हो. जशी उसात हो साखर एक क्षत्रियाना तबल्यावर. जशी उसात हो साखर जसा देहात हो ईश्वर. क्षत्रियाना तबल्यावर मग कीर्तन येई दोरावर. देह देवाचे मन कोणाकडे क्षत्रिय असन तर यावर पेटी वाल्यावर क्षत्रिय द्या मी याच्यावर द्या. मी भिजलो तरी चालते. तुकाराम महाराज सांगतात देव देहात हो. अरे क्षत्री गावात एखादी अचिंता आणा, दोन क्षत्रिय आणा. देव देहात हो देहात का हो जाता राहुडात. का हो जाता राहुडात. तुका म्हणे मुरजना. तुका म्हणे या तबल्यावर या तुम्ही रचना. देव देही का पहाना देह देवाचे मन. एक जण या तुम्ही सोबत. एक जण बसा. एक जण धरा त्याच्या माग. देह देवाचे मन आतात्मा परमेश्वर. थँक यू बाबू फोटो का. आता एक तबल्या पेटीवाल्याच्या डोक्यावर राहणार. हे इन्स्ट्रुमेंट खराब होतो माझं. माझं परवाचं कीर्तन पाण्यात झालं बाबू. तुम्ही युट्यूबवर सत्यपाल महाराज फेसबुक पेज ओपन
सत्यपाल महाराज यूट्यूब दुधाम दे लोनी 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 अच्छा माझा बाबा साहेब भारत रत्न आंबेडकर देव आहे की नाही मालूम नाही पण देव बाबा साहेब आता हे मालूम आहे ना आता आजच्या या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश आहे 132वी जयंती साजरी करू आणि 132 माणसं तरी सुधरू. आजकाल भाषण देणारे लय पैदा झाले पण जो भाषण देते ना तोच रेस्ट हाऊस वर गेल्यावर पेते. त्या छिनाल माणसाला बोलायचा अधिकार नाही. पतिव्रतेनं बोलाव. आमचे प्रत्येक कार्यक्रम जर खराब होतील तर हे जास्त भाषणं दिल्यामुळं. आजचा नाही, आज कोणी बोललं नाही. शिलानंद भाऊ बोलले तर शील सांभाळणारा माणूस आहे शिलानंद. त्याचा शिलाचा आनंद घेणार आहे, प्रज्ञाशील करू ना. आज जास्त भाषण नाही दिले पण माई तक्रार आहे भीम परिवार भीम जयंतीचे हे भाषण जास्त ठेवते. बरं अशा तोफा बलावते की जाती जाती धागा पाडते. काही काही तोफा इतक्या भुवारे आहेत. तुमचा देव बदमाश होता, तुमची देवी बदमाश होती. अबे हराम खोरा तुले हे बोलायचा अधिकार बाबासाहेबांना दिला काय? काय संविधानात आहे काय दुसऱ्याच्या देवाईले शिव्या द्या? तू किती चांगला आहेस, तुही धुई ना पहिले पहिले तुही रेषा मोठी कर मग दुसऱ्याची लहान कर. सत्यपालची तेच तर थेरी आहे बाबा. मी कोणाची टीका नाही करत, मले राग येते. माझ्या स्टेजवर तरी माझं कीर्तन ठेवल्यावर मी आयोजकांना सांगतो भाषण देणारे तोलणारे बोलवू नका. अरे पहिलेच तर या देशात शिलानंद दादा तीन तुकडे पडले, एक मुसलमानाचा, एक हिंदूचा आणि तिसरा बुद्धाचा. हे काऊन नाही आले? 75 वर्ष झाले स्वराज्य आले, हे काऊन एका ठिकाणी आले नाही? या मंदातल्या दलालाईनं जीव नाही दिले हे फालतूचे. अरे कीर्तन घेणारे घेतात, वर्गणी औग गाव देते. अवघ्या गावाची मदत आहे, आदिवासाची मदत आहे या कीर्तनाले. अरे बाबासाहेबाच्या जयंतीले आदिवासाची मदत आहे, पंजाऱ्याची मदत आहे. एवढंच नाही तर सतीशचंद्र काकोरी आहे इदारदाराची मदत आहे, तर रामदयाल पाराशरची मदत आहे. पुऱ्या गावातल्या गोरगरिबाच्या महिला बायाची मदत आहे बाबू. ज्या बाईनं या कार्यक्रमाले 11 रुपये तरी गरीबाच्या बाईनं बक्षीस दिले तिनं उभं रा. 11 रुपये तरी कार्यक्रमाले दान दिले तिनं उभं रा. बरं एखाद्या बाईनं राव बे एक मिनिटासाठी हजार आल्या. तुम्ही दिले काय? किती दिले? 500. मग तू तर क्या बात आहे. या आई जिनं 50 रुपये दिले त्या बाईनं उभं रा. येऊन जा 50 या दोघी जणी. तू ये बर आई. आई एक मिनिट. ओय 50 वाली मावशी आव भीमाले तू आई तू नको. या माय एक मिनिट. याले म्हणतात आहे हा कार्यक्रम काही कोण्या दोघाई
मिनिट आई तू दिसली पाहिजे ना माय देणारे आहेत भीम बाबाचे उपासक आहेत पूर्ण गाव नाही परिसर देश जग म्हणून धन्यवाद तुमचा सत्कार करायला बोलावलो कार्यक्रम जरी मेहनत येईन घेतली दोघाईन संजय भाऊ धुळे तथा सिद्धार्थ सर काटे तथे ते तिसरे कोण नाव ओ मावशी थांब ना तू कोणता पुत्र शालिक भाऊ शालिक पुत्र ढोले अलगच नाव आहे बुद्धईचं अलग 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 बजेट राहते शालिक पुत्र ढोले आई अ ताई माय माकडे बोल तुही परिस्थिती चांगली आहे की त्या आजीची आर्थिक पैशान थांबा थांबा कोण ते खरी बोलत नाही ना हा लूज आहे साडी देयक आणि तू खाऊन पिऊन ओके आहेस ते गरीब आहे तरी 50 दिले तुझ्या जोड देवानं भरपूर दिलं म्हणून तुझ्या 500 दिले हा तुम्ही द्या तुमच्याकडून तुझ्या किती हिंमत ठेवली आई बरं किती समाधानी आहे तुझ्या खायच्या म्हणजे बेकार परिस्थिती होती हात दाखव 30-35 वर्षाच्या अगोदर लय बिकट परिस्थिती आता पोर पोरी नवरा इतका चांगला आहे तो आला संसार पण मागच्या महिन्यात थोडं दुःख होईल आहे झालं ना बर ते निघून जाईन तू महाराजचे पाय धर बस जय गुरु जय भीम जय हिंद तू या पुस्तक ने ना आई कोणी नोकरीवर होती माय पुसत पंचायत समितीत होते कोणती नोकरी परिचर हा ना चपराशी नको म्हणू परिचर चपराशी चांगलं नाही दिस आणि साहेब लवकर मरते चपराशी जिवंत राहते कोणी ऑफिस चपाय चपराशी म्हणजे त्याचं नावच आहे चपराशी ज्याची चपळ राशी तो मरत नाही लवकर साहेब अटॅकनच मरते परिचर बुढीचं फेसबुक किती चांगलं आहे किती चांगली दिसते तरी देण्याची भावना आहे बुद्धं शरणं गच्छामि मला हे दाखवायचं होतं 5 रुपये देणारे लोक बसेल आणि 5000 देणारे बसेल सत्यं शिवं सुन्दरं संगं शरणं गच्छामि समता सैनिक दल भारत भाऊ कांबळे समता सैनिक दलाचे सर्व मित्र आज आमदार साहेबांच्या पत्नी आल्या जरी इंद्रनील भाऊ नाही हजर नाही परवा मी जाऊन आलो त्यांच्याकडे पंकज पाल महाराज एक बंजाऱ्याचं पोरग कीर्तनकार आहे बघ आज मोहिनी ताई येऊन गेल्या मी त्यांनाही धन्यवाद देतो या गावातल्या गरीबाचं पोरग पोलीस PSI रवींद्रजी धुळे टाळ्या वाजवा या गावातील आदिवासी बांधव बौद्ध बांधव ब्राह्मण मराठा शिंपी मातंग नावी लोअर बाहेर गावून आलेले नावी कुंभार 18 पगड जातीचे माझ्या भीम बाबान अरे कुठं चालला ओ पोरा ओय
मले नको बोलव तू ये जा आता कुछ चाल तू बस रे चालू है मांगव है कुठ चालला तू एक माहिती द्या बरं याले हात नका काढू ना शंभर खेप नी रे तो टाइम बर्बाद करता काय हॅलो हॅलो चिल्लर गोष्टीसाठी टाइम बर्बाद हॅलो हॅलो द्या त्याच्याकडे अरे माईक घेन तुझं नाव काय कार्यकर्ता म्हणून बोलतो लावलं जगमारी करायला लगी लागेल तू तुझं नाव काय निहाल 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 बोले सो निहाल जय भीम जय भीम मंडा अरे मंडा जय शिवराय लोळू छमराची नोट देते लोळू नको तू तुला सांगून देतो कोण रडतो तू अरे अवघ्याचे आसू पुसले ना इज्जत मिळाली अम्मा दोन पैकी एक घे हे 10 रुपयाचा आहे नोट शंभराची मागचे बोलू नका मागचे बोलू नका घे लवकर ओय मागचे बोलू नका त्याले रिझल्ट घेऊ दे अक्कल आपली वापरा हे रे घे लवकर काय पाहिजे तर टाळ्या थांबणं ठेवणं इथं तुम्ही बसावं भाऊ हे घ्या 100 हेच तर भांबाचं काम तुझ्या मोठं केलं भीमाचं फाटका माणूस आहेस गरीबाचा आहेस पण विकल्या नाही गेलं नोटावर आजकाल विकणं चालू आहे तुझ्या पाऊल खुणा भीमराया तुझी पोर नोट दिली त्याची लक्ष्मी पण नोटाईवर चांगले चांगले फिसलता तू उभा काऊन नाही झकमारी करायला बाजून होय तुझ्या पाऊल खुणा तुझी पोर लहान लेकराले कळलं पैशान कल्याण नाही होणार विकल्या जाऊ नका म्हणून बाबासाहेब तुमचे जास्त लोक नाही झाले तरी चालेल वामन दादा लिहितात अरे पाचच पाहिजे रे काय लिहितात वामन दादा भाऊ पांगली रे तुझी भीम सेना सरदार कोणी दिसेना पांगली रे तुझी भीम सेना सात सरदार कोणी काय लिहितात भाऊ अमन दादा बिन धन्याच्या या फौजेला बिन धन्याच्या या फौजेला सारी दुनिया हसू लागली रे चिकन मटन जाणू म्हणून गरीब गरीब होता म्हणून भीमा तुझ्या विचाराचे अरे आपण 5 बनलो पाहिजे रे आज 132 जयंती आहे 14 एप्रिल त्या निमित्ताने माझ्या भावांनो आज 132 लोकांना तरी संकल्प घ्या दारू पिणार नाही पोराच्या लग्नात फटाके फोडणार नाही मायबाप नेल्यावर तेरव्या करणार नाही केस देऊन टकले टुकले करणार नाही बापाची राख नदीत टाकणार नाही पोरा पोरीचे लग्न मस्तीत करणार नाही ढिकार चोट होणार नाही सामुदायिक लग्न करी हे बाबासाहेबाला द्या नाचणं दारवा पेनं डीजे वाल्याले शिव्या देणं
छूत माळी मडा राखणारा काय वरनू